विद्यार्थी मित्रांनो एमपीएससी टाइम्स या एमपीसी एज्युकेशन युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे आपण आता ही नवीन सिरीज सुरू करतोय चालू घडामोडीची सो आय होप तुम्हाला या सिरीजचा नक्कीच फायदा जो असेल तो होऊ शकतो एम पी सी जे आहे ते डीपमध्ये तुम्हाला प्रश्न विचारतं करंट अफेअर्सवरती ज्यावेळी तुम्ही राज्यसेवेची तयारी करताय किंवा संयुक्त परीक्षेची संयुक्त पूर्वपरीक्षेची जर तुम्ही तयारी करत असाल तर एम पी सी जे आहे ते डीपमध्ये प्रश्न चालू घडामोडीवरती विचारत असतं ना की वरती सो व्यवस्थित एक एक कन्सेप्ट तुम्ही समजावून घ्या त्यातील महत्त्वाचे मुद्दे तुम्ही लिहून काढा लेक्चर सुरू असताना वय एन सोबत घेऊन बसा तरच तुम्हाला लेक्चर सिरीजचा नक्कीच फायदा असतो तो होऊ शकेल तर ज्यांनी जर आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी नक्कीच चॅनल सबस्क्राईब करून घ्या काल ते रेड कलरचं सबस्क्राईबचं बटन आहे त्याच्यावरती क्लिक करायला अजिबात विसरू नका ठीक आहे सो नक्कीच चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा तर आता सुरुवात करूया Uh, सुरुवात करण्याआधी आपलं एम पी सी टाइम्स करंट अफेअर्स अँड जे के नावाचं ॲप्लिकेशन जे आहे ते प्ले स्टोअरवरती लॉन्च झालेलं आहे सो so, प्ले स्टोरवरती तुम्ही डायरेक्ट जाऊन एम पी सी टाइम्स करंट अफेअर्स अँड जे के जरी तुम्ही सर्च केलं तरी तुम्हाला हे ॲप्लिकेशन मिळून जाईल सविस्तर वाचण्यासाठी तुम्ही नक्कीच हे ॲप्लिकेशन जे आहे ते प्ले स्टोरवरून डाऊनलोड करा किंवा याची जी लिंक आहे ती तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याच्या मिळून जाईल सो न्यूज अशी होती की प्रसिद्ध तेलगू लेखिका अब्बुरी छायादेवी यांचे वयाच्या शहाऐंशीव्या वर्षी जे आहे ते निधन झालेलं आहे ठीक आहे काय नाव आहे अब्बुरी छायादेवी यांच्याबद्दलची ही न्यूज आहे ह्या प्रसिद्ध तेलगू लेखिका आहेत ज्यावेळी लेखिका वगैरे असं तुमच्या समोर येईल त्यावेळी त्यांनी लिहिलेली पुस्तकं वगैरे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहेत आता ह्या ज्या आहेत ते तेलगू लेखिका आहेत त्याच्यामुळे तेलगुतल्या ह्या आर्टिकलमध्ये शब्द येतील व्यवस्थित तुम्ही केअरफुली आता हे आर्टिकल बघा आंध्र प्रदेशातील पूर्व गोदावरी जिल्ह्यात राजमुंदरी येथे छायादेवी यांचा जन्म तेरा ऑक्टोंबर एकोणीशे तेत्तीस रोजी झाला ठीक आहे कुठे जन्म झालेला आहे आंध्र प्रदेशातील पूर्व गोदावरी जिल्ह्यात राजमुंद्री येथे छायादेवी यांचा जन्म तेरा ऑक्टोंबर एकोणीसशे तेत्तीस रोजी झाला समीक्षक लेखक व अधिकृत भाषा आयोगाचे माजी अध्यक्ष दिवंगत अब्बुरी वरदराजेश्वर राव यांच्या त्या पत्नी होत्या ठीक आहे म्हणजे अब्बुरी वरद राजेश्वर राव हे त्यांचे कोणते पती होते आणि ते कोण होते समीक्षक लेखक व अधिकृत भाषा आयोगाचे माजी अध्यक्ष होते अब्बुरी वरद राजेश्वर राव यांच्या कोण पत्नी होत्या अब्बुरी छायादेवी नंतर त्यांचे सासरे अब्बुरी रामकृष्ण हे प्रागतिक साहित्य चळवळीचे प्रवर्तक होते कोण अब्बुरी रामकृष्ण अब्बुरी रामकृष्ण हे त्यांचे कोणते सासरे होते तर ते प्रागतिक साहित्य चळवळीचे प्रवर्तक होते त्यातून त्यांना साहित्याचा वारसा वेगवेगळ्या मार्गाने मिळालेला होता एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ते दोन हजार दोन या काळात त्या केंद्रीय साहित्य अकादमीच्या सदस्या होत्या लक्षात ठेवा एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ते दोन हजार दोन या काळात त्या केंद्रीय साहित्य अकादमीच्या सदस्य होत्या लक्षात आहे पुढचा पॉईंट आहे अब्बुरी छायादेवी कथालू हा त्यांच्या निवडक लघुकथांचा संग्रह लघुकथाच्या संग्रहाचं नाव काय अब्बुरी छायादेवी कथालू हा त्यांचा निवडक लघुकथांचा संग्रह मृत्युंजय ही त्यांची दीर्घ कथा आहे आणि तन्ना मार्गम ही त्यांची प्रमुख अशी ग्रंथसंपदा आहे ठीक आहे अब्बुरी छायदेवी कथालू हा लघुकथांचा संग्रह लक्षात ठेवा मृत्युंजय आहे हा दीर्घ कथाचा संग्रह आहे आणि तन्ना मार्गम हे त्यांचे प्रमुख ग्रंथसंपदा आहे तन्ना मार्गम या पुस्तकामध्ये त्यांनी कौटुंबिक बंधनांच्या नावाखाली स्त्रियांचा छळवाद मांडणाऱ्या समाजावर प्रहार करणाऱ्या लघुकथा ज्या आहेत ते लिहिलेल्या आहेत कशामध्ये तन्ना मार्गम याच्यामध्ये लक्षात ठेवा नंतर बोनसाय बुटुकुलू बोनसाय बटुकुलू म्हणजे बोनसाय लाईव हे त्यांचे स्त्रियांच्या मनातील घुसमट चित्रित करणारं आणखी एक महत्वाचं पुस्तक आहे बोनसाय बटुकुलू लक्षात ठेवायचं लेखक स्टीफन झोईंग यांचे युरोपीय साहित्य संस्कृतीतील बिनींच्या शिलादारांचे गुणदोष डोळसपणे सांगणाऱ्या लेखांचे भाषांतर त्यांनी परिचित लेख या पुस्तकामध्ये केलेला आहे लेखक स्टीपन झॉईंग नाव लक्षात ठेवा लेखक स्टीपन झॉईंग यांच्या युरोपीय साहित्य संस्कृतीतील बिनीच्या शिला शिलेदारांचे गुणदोष डोळसपणे सांगणाऱ्या लेखांचे भाषांतर त्यांनी परिचित लेख या पुस्तकामध्ये सुद्धा केलेला आहे ते कन्फ्यूज होऊ नका आता परिचित लेख जे कृष्णमूर्ती यांच्या व्याख्यान व्याख्यानसंग्रहापैकी मना जीवितालू जिद्दू कृष्णमूर्ती व्याख्यानलू या पुस्तकाचा अनुवाद जो आहे तो त्यांनी केलेला आहे आता हे मनात जीवितलू जिद्दू कृष्णमूर्ती व्याख्यानलू हे कोणाचं आहे जे कृष्णमूर्ती आहे सो या पुस्तकाचा अनुवाद जे आहे ते यांनी अब्बुरी चायदेव यांनी जो आहे तो केलेला आहे मुलांसाठीही त्यांनी लेखन केले होते त्यामध्ये अनगा अनगा या लोककथा संग्रहाचा समावेश होता अनगा अनगा हा काय लोककथा संग्रह आहे लक्षात ठेवायचं या लोककथा संग्रहाचा समावेश होता हे पुस्तक कोणासाठी लिहिलेलं आहे मुलांसाठी लिहिलेलं आहे नंतर दोन हजार तीनमध्ये मध्ये त्यांना रंगनायकम्मा कम्मा प्रतिभा पुरस्कार जो आहे तो मिळालेला आहे रंगनायकम्मा कम्मा प्रतिभा पुरस्कार जो आहे हा त्यांना दोन हजार तीनमध्ये मध्ये मिळाला कधी मिळाला दोन हजार तीनमध्ये मध्ये लक्षात ठेवा तर एकोणीसशे शहाण्णवमध्ये मध्ये त्यांच्या कार्याचा तेलुगू विद्यापीठ पुरस्काराने गौरव करण्यात आला कधी एकोणीसशे शहाण्णवमध्ये मध्ये साल लक्षात ठेवा व्यवस्थित नंतर दोन हजार पाचमध्ये मध्ये थाना मार्गम या पुस्तकाला त्यांना साहित्य अकादमी पुरस्कार जो होता तो मिळालेला होता थाना मार्गम याला काय झालं होतं Uh, साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला होता दोन हजार पाचमध्ये तसंच त्यांचं अवर्नि चासुकोनू हे त्यांचं आणखी एक लोकप्रिय पुस्तक आहे अवर्णीत चासुकोनू नावाचं नंतर बोनसाई बाथुकू प्राणामम सुखंतम आखारिकी नक्षत्र ऊड रोज या त्यांच्या काही लोकप्रिय कथा आहेत बोनसाई बाथुकू प्राणामम सुखंतम आखारिकी नक्षत्र आणि ऊड रोज यांच्या त्या काही लोकप्रिय कथा आहेत लक्षात ठेवा दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात त्यांनी ग्रंथपाल म्हणून जे आहे ते, ते काम केलेलं आहे दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात त्यांनी ग्रंथपाल म्हणून काम केलेलं आहे आणि त्यांच्या निधनानं स्त्रियांची दुःख संवेदनशीलपणे टिपणारी एक लेखिका जी आहे ते आपण गमावलेली आहे ओके सो त्यांना मिळालेले जे पुरस्कार आहेत त्यांनी लिहिलेली पुस्तक आहेत व्यवस्थित तुम्ही नोट करून घ्या सारखा सारखा व्हिडिओ रिवाईज करून बघा ओके यामधून एखादा तरी प्रश्न हा जनरेट होऊ शकेल चांगला सो so, व्यक्ती सारखं तुम्ही व्हिडिओ जर रिवाईज करून बघितला तर तुमची चांगल्या पद्धतीची करंट अफेअरची तयारी होऊ शकेल आणि तुमचा कोणताही मार्क जो आहे तो मिस होणार नाही ओके सो okay? so, ज्यांनी अजून आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी नक्कीच चॅनल सबस्क्राईब करा सबस्क्राईबचं रेड करायचं बटन आहे त्याच्यावरती तुम्ही नक्कीच क्लिक करा आणि सबस्क्राईब करा आणि समोर एक बेलसारखे नोटिफिकेशन येते त्यावरती क्लिक करून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा तरच तुम्हाला लेक्चर आपले सर्व करंट अफेअर्सचे लेक्चर जे आहे ते तुम्हाला मिळून जातील ठीक आहे करंट अफेअर्स हा विषय खूप महत्वाचा आहे राज्यसेवा पूर्वपरीक्षा सुद्धा मुख्य परीक्षा असू दे किंवा संयुक्त पूर्वपरीक्षा असू दे मुख्य परीक्षा असू दे जवळपास पंधरा प्रश्न तरी करंटवरती असतात त्या त्या पद्धतीने वेटेज हे बदलत राहतं विषयानुसार सुद्धा करंट अफेअर्स येतात डिटेलमध्ये करंट अफेअर्स करा वन लाईन क्वेश्चनमध्ये नादा लागू नका अदरवाईज तुमचं खूप फार मोठं लॉस होऊ शकेल सरळ सेवा करणार असाल तरच ऑनलाईनमध्ये मध्ये जा राज्यसेवा किंवा टी असिस्टंटची तयारी करणार असेल तर डिटेलमध्ये जाऊनच तुम्ही करंट प्रिपरेशन ही केली पाहिजे ओके okay? आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला जिबात विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग गाईज अँड ऑल द बेस्ट